करा तुम्ही. सरकारची संकल्प होती 2019 मध्ये स्वतंत्र करणार महाराष्ट्राच्या एक एक गावाला. आज महाराष्ट्रामध्ये 5000 मोठे गाव आणि 10000 लहान गाव मध्ये 7000 टँकर जवळ पाणी जातात पूर्ण महाराष्ट्रामध्ये. 23 लाख डायरिया च्या केस आहे, 3 लाख टायफॉइड च्या केस आहे. शेतकऱ्यांची स्थिती, सामान्य नागरिकांची स्थिती आणि औद्योगिकरणची कार्य गोष्टी नको करा तुम्ही. हे महाराष्ट्र ऑटोमोबाईल आणि टेक्सटाईलचे केंद्र होता, आज बेरोजगारीचा केंद्र झाला आमचा महाराष्ट्र. GDP सबसे कम हो गई है आज और बेरोजगारी सबसे ज्यादा हो गई है आज महाराष्ट्र. पुणे की बात करो, ठाणे की बात करो, मराठवाड़ा की बात करो, इतने उद्योग नहीं लगे जितने उद्योग आज 5 साल में राज्य में बंद हो चुके. तो आज जो हर माता और पिता अपने नौजवान को शिक्षित करते हैं, कॉलेज की डिग्री दिलवाते हैं, इस सोच और विचारधारा के साथ कि आने वाले पीढ़ी का भविष्य आज वर्तमान की पीढ़ी से ज्यादा सुनिश्चित हो पाए, आज नौजवान का जो साक्षरता का सर्टिफिकेट है महाराष्ट्र में राज्य शासन ने उसको बेरोजगारी के सर्टिफिकेट में तब्दील कर दिया है. तो आज मैं आपसे कहना चाहता हूं कि न धर्म की बात हो, न धर्म की बात हो, न जात की बात हो, न धर्म की बात हो और न जात की बात हो, जनता बेरोजगार है पहले दीवानों की बात हो. सिंधिया परिवाराला लातूर कधीही विसरू शकत नाही. आपले लाडके नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मुख्यमंत्रीपदी निवड करण्यामध्ये आपले लाडके नेते आदरणीय माधवराव सिंधियाजी यांची भूमिका आम्ही कधीही विसरणार नाही. आजही मला ती संध्याकाळ आठवते. लातूरच्या भूमीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी मुख्यमंत्री पदाची महाराष्ट्राच्या शपथ घेऊन जेव्हा ते इथं दाखल झाले तेव्हा आदरणीय माधवराव सिंधिया साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब या सगळ्यांच्या साक्षीनं लातूरमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. लातूरने त्या दिवसापासून कधी मागे वळून पाहिलं नाही. आणि मी भाग्यवान आहे आदरणीय माधवराव सिंधिया साहेबांची परंपरा आपले लाडके नेते आदरणीय ज्योतिरादित्य सिंधियाजी यांनी पुढे सुरू ठेवली. अतिशय जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे.